मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधक हरल्यानंतर ईव्हीएमवर टीका करतात असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. जेव्हा विरोधक जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं असंही शिंदे यांनी म्हटलं. मात्र यावेळी जनतेनं विकासाला मत द्यायचं ठरवलंय. 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या काळात सर्व प्रकल्प ठप्प पडले होते. बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केल्याचं देखील शिंदे यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा ते जिंकतात, जेव्हा समजा तेलंगणामध्ये जिंकले, जेव्हा राजस्थानमध्ये जेव्हा जिंकले, तेव्हा ईव्हीएम बरोबर होते. आणि जेव्हा ते हरतात तेव्हा ईव्हीएमवर आक्षेप घेतात. हे असली कसली दुटप्पी भूमिका. आणि आता तर ते सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घ्यायला लागले. सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले यापूर्वी देखील देत होते, परंतु न्यायव्यवस्था आहे. तुम्ही कुठलीही काही चुकीची मागणी कराल आणि ती मागणी पूर्ण झाली पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह आणि अट्टहास करणं हे लोकशाहीला घातक आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.